नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या या लेक्चरमध्ये आपण मॅथ गणित या विषयाच्या गुणोत्तर व प्रमाण त्यातला टाईप अकरावा शिकणार आहोत तर या अकराव्या टाईपमध्ये उदाहरणं कशी आहे बघा प्रश्न वाचतोय मी म्हणजे तुमच्या लक्षात येईल भूमितीवरती आधारित उदाहरण आहे बघा दोन वर्तुळांच्या दोन वर्तुळांच्या त्रिज्यांचे गुणोत्तर त्रिज्यांचे गुणोत्तर दोनास तीन आहे तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर किती तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर किती दोन वर्तुळ दिले आहे आणि त्यांच्या त्रिज्यांचे गुणोत्तर दिलेलं आहे ते आहे दोनास तीन दोनास तीन तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर किती आहे असा पद्धतीचा प्रश्न आहे तर वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर आर वर्ग हे सूत्र आहे वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं हे तुम्हाला माहित असेल पायची किंमत तीन पॉइंट चौदा किंवा बावीस छेद सात असते आर म्हणजे त्रिज्या असते रेडियस आणि त्याचा वर्ग पाय आर वर्ग तर अशा पद्धतीच्या प्रश्नामध्ये क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्रिज्यांच्या गुणोत्तराच्या वर्गाच्या पटीत असते वर्गाच्या पटीत असते म्हणजे जेवढी त्रिज्या आहे ही समजा दोन आहे ही तीन आहे बरोबर -बर? तर त्यांचे जे क्षेत्रफळाचं गुणोत्तर असणार आहे ते वर्गाच्या पटीत असणार आहे म्हणजे याच बेचा वर्ग म्हणजे चार आणि याचा तीन त्रिक नऊ वर्ग के केलाय मी काय केलाय वर्ग केलाय तर जे गुणोत्तर येणार आहे ते चारस नऊ येणार आहे आता लक्षात क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्रिज्यांच्या गुणोत्तराच्या वर्गाच्या पटीत असते मी याचा काय केलेला आहे वर्ग केलेला आहे हे जे गुणोत्तर दिलेलं आहे दोन आस तीन त्याचा मी वर्ग केलेला आहे आणि वर्ग का केला आहे कारण की वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर काय असतं पाय आर वर्ग असतो वर्ग हा त्रिजेचा असतो रेडियसचा असतो म्हणून या ठिकाणी अशा पद्धतीने हे आलेलं आहे आल लक्षात चारास नऊ हा पर्याय जो आहे तो शेवटचा पर्याय आहे चौथ्या नंबरचा चारस नऊ ठीक आहे हा प्रकार लक्षात आला आता तुमच्या तर मी आता एक तुम्हाला होम असाइनमेंट देतोय तुम्ही आहे होम असाइनमेंट प्रश्न घ्या प्रश्न आहे दोन वर्तुळांच्या त्रिज्यांचे गुणोत्तर एकास चार आहे तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर किती आणि पर्याय दिले आहे सोळास एक एकास सोळा चारास एक आणि चौथा पर्याय एकास चार काय असणार याचं उत्तर तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओ लेक्चरमध्ये तोपर्यंत नमस्कार